कराड तालुक्यातील 56 गावे पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहेत. अतिवृष्टीमुळे सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले, अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील गाडले गेले. कराड तालुक्यात सुद्धा मोठे नुकसान झाले. यामध्ये 56 गावांमध्ये अक्षरशः लाईट गायब झाली आणि यामुळे राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी अक्षरशः जीवावर बेतून त्यांनी काम केलं. विशेषतः 22 व 23 जुलै रोजी रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी झाली. कराड तालुक्यातील अनेक गावे ही महापुरामुळे पाण्याखाली गेली. यामध्ये 56 गावांमध्ये अक्षरशः वीज गायब झाली. यानंतरच्या काळात राज्य विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणच्या सर्वच्या सर्व 56 गावांमध्ये जाऊन विजेचे पोल उभे केले आणि आता कराड तालुक्यातील 56 गावे पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहेत. वीज महामंडळाच्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी केले आहे. याबाबतची माहिती कराड वीज वितरणचे महाव्यवस्थापक SR पाटील यांनी दिली.